नमस्कार अनुराधा अनुराधा खुँँ खुँँ अनुराधा काई -काई अनुराधा मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अनुराधा चॅनलमध्ये आपण काय काय दाखवतो अनुराधा चॅनलमध्ये आपण लहान मुलांच्या गोष्टी सांगतो पारंपरिक पदार्थ सांगतो त्याबरोबर नवेसुद्धा पदार्थ सांगतो बरं का शिवाय आपलं व्रतवैकल्य किंवा जी काही माहिती असेल आपल्या सणावारांबद्दल तीसुद्धा मी तुम्हाला सांगत असते आणि ह्या सगळ्यामुळे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर इतकं अतोनात सगळेजण माझ्यावर प्रेम करत आहेत त्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद आज आपण जे बघणार आहोत ते आपण रवा बेसनाचे लाडू बघणार आहोत आपल्या काही व्हिअर्सनी मला सांगितलं होतं की आम्हाला रव्या बेसनाचे लाडू कसे करतात ते दाखवा म्हणून आता दिवाळी जवळ आली आहे अनेक प्रकारचे लाडू आपण करतो रव्याचे लाडू आहेत रव्याचे नारळ घालून केलेले लाडू आहेत रव्या बेसनाचे लाडू आहेत नुसत्या बेसनाचे लाडू आहेत राघवदास लाडू आहेत मुगाचे लाडू आहेत किती प्रकारचे लाडू आपण करू शकतो पण पारंपरिक पद्धतीने जर आपण म्हटले तर म्हणजे किंवा जास्त लोकांना माहीत असलेले जर लाडू आपण बघितले तर म्हणजे रव्याचे नारळ घालून केलेले लाडू आणि शिवाय रवा बेसनाचे लाडू तर हे रवा बेसनाचे लाडू अतिशय सोप्या पद्धतीने कसे करायचे त्याच्याकरता काय काय जिन्नस लागतात ते आपण बघूयात रवा बेसनाच्या लाडवाकरता आपल्याला दीड वाटी बारीक रवा आपण घेतलाय अर्धी वाटी बेसन घेतले समजा तुम्ही पाऊण वाटी घेतलं तरी चालू शकतं वेलदोड्याची पूड एक वाटी साखर पाऊण वाटी चांगलं तूप एक वाटी पाणी पाऊण वाटी नारळाचा चव बेदाणे आणि थोडंसं दूध आपण आता साहित्य बघितलं की नाही आता हे रवा बेसनाचे लाडू कसे करतात ते आपण बघूयात तर ह्याच्यामध्ये आपण ते आपण पाऊण वाटी तूप घेतलं होतं की नाही त्यातला अंदाज आहे अर्धी वाटी आपण तूप ह्याच्यात घालणार होतो आपलं तूप चांगलं तापलं आहे आपण थोडंसं एक चिमूटभर ह्याच्यात घालून बघावं म्हणजे आपला रवा छान वर आला म्हणजे आपलं तूप तापलं आहे गॅस लहान करायचा आणि आपण जे हे दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो आपण घेऊयात आणि छान तांबूस रंगावर आपण रवा चांगला भाजून घेऊयात आपला रवा चांगला भाजला गेला आहे छान वास येतो आहे आणि रंग पण त्याचा बदलला आहे की नाही आता आपण हा रवा जो आहे हा सगळा एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आता आपण याच्यामध्ये वाटी तूप घालूयात बरं का एकूण आपण म्हणजे दीड वाटी रव्याला पाऊण वाटी तूप घेतलं होतं अर्ध्या वाटी तुपामध्ये रवा भाजून घेतला आणि जी पाव वाटी उरली होती त्याच्यामध्ये आपण हे आपलं जे बेसन आहे किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे ते तांबूस रंगावर छान भाजून घेऊयात आपल्याला जे हे बेसन आहे ह्याचा कच्चेपणा जाईल आणि चांगला छान तांबूस रंग येईल इथपर्यंत हे बेसन भाजायचं आहे कधी रवा म्हणा बेसन म्हणा भाजताना आपण जी अशी कढई किंवा कडलं घेणार असू तर ते नेहमी बुडाचं असावं आपला बेसन पण छान भाजलं गेलं आहे त्याचा सुवास सुटला आहे आणि मुख्य म्हणजे तेही हलकं झालं आहे आणि तुम्ही बघत असाल तर त्याच्यातनं तूप सुटायला लागलं आहे ह्याचाच अर्थ आपलं बेसन भाजत आलं आहे तर ता भाजलेलं बेसन जे आहे ते आपण आपल्या रव्यामध्ये घालून घेऊयात एकत्र करून घेऊ म्हणजे हलवून ठेवू एकत्र म्हणजे मग ते एक जे चांगलं एकत्र होईल त्याच्यावर अगदी थोडासा दुधाचा शिपका मारूयात असं केल्याने काय होतं की लाडू दाठरत नाहीत म्हणजे असे कोरडे होत नाहीत आणि खाताना आपल्या घशात अडकत नाहीत त्याच्याकरता आपण नेहमी दुधाचा शिपका त्याच्यावर मारून घ्यावा आपण गॅस लहान केला आहे पण रवा बेसन सगळं एकत्र करून घेतलं आहे बरं का आणि त्याच्यातच आपण आपलं जे खोबरं आहे ते आपण त्याच्यात घालणार आहोत समजा रवा बेसन एकत्र करून खोबरं घातलं तरी चालतं किंवा आपला रवा भाजत आल्यावर त्यावेळेला जरी खोबरं आपण घातलं तरीसुद्धा चालू शकतं आपलं रवा बेसन आणि ओला नारळाचा चव हे सगळं छान एकत्र एक झालं हे आता आपण बाजूला गार व्हायला ठेवून देऊ तोपर्यंत तो पाक करूयात पहिल्यांदा आपण एक वाटी पाणी घालूयात एक वाटी पाणी घातलं आहे त्याच्यात आपण एक वाटी साखर घालणार आहोत पाक तयार करून घेणार आहोत तर हा जो पाक आहे तो आपण जे एकतारी पाक असतो की नाही त्याच्यात थोडं पुढे न्यायचं म्हणजे आत्ताशी पाक आपला चिकट होतो आहे एकतारी पण झालेला नाही आहे ज्यावेळेला पाक एकतारी होतो की नाही त्याचा दोन तारी पाक व्हायला अक्षरशः अर्धा पाऊन मिनिट मिनिट पुरतं त्यामुळे एकतारी पाक झाल्यानंतर अगदी पाकाकडे लक्षच दिलं पाहिजे आणि आपलं गॅसही गरम असतो पातेलही गरम असतं त्यामुळे तो पाक आणखीन पुढे जाण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी आपला पाक झाला की जरी गॅस बंद केला तरी तिथून आपलं पातेलं खाली उतरून ठेवावं आता आपला एक तारी पाक व्हायला आला आहे नाही झालेला अजून आपला एक तारीच पाक आहे अजून एक एखादा मिनटं आपल्याला अजून पाक व्हावा लागला आता आपलं पाय दोन तारी पाक झाला की नाही आपला आता ह्याच्यामध्ये आपण जे रवा बेसनाचं आपण मिश्रण ठेवलं होतं ते घालूया त्याच्या आधी थोडीशी आपण वेलदोळ्याची पावडर घालूयात आपला पाक हलवून घेऊयात हे जे रवा बेसन आपण भाजलेलं आहे ते या गरम पाकामध्ये घालूयात नेहमी पाक मात्र गरम असावा बरं का हे पण गरम आहेच आहे आपलं आपण ताटात काढून ठेवलं होतं कारण पातेलं आपलं गरम झालं होतं ते जर मी तसंच ठेवलं असतं तर काय झालं असतं की ते बेसन आणि रवा आणखीन लाल झाला असता म्हणून मी त्याला असं ताटात काढून ठेवलं तर आपण हे छान हलवून चांगलं घोटून घ्यावं कधी लाडू घेतला किंवा वड्या असल्या तर चांगलं त्या घोटावं म्हणजे मग ते घट्ट होतं आता हे लाडू गार होण्याकरता आपण ठेवून देऊयात हे लाडू आपले चांगले घट्ट होते अर्धा पाऊण तासाने आपला हे बेसनाचे लाडू आहेत ते वळायला आले पहिल्यांदा ज्या वेळेला वळाला येतात त्यावेळेला आपण ते जे रवा बेसन जे आपलं आहे ते पहिल्यांदा असं छान चोळून घ्यावं बरं का म्हणजे लाडू चांगले मऊ होतात आणि हाताच्या उष्णतेने तूप जे असतं ते पुन्हा सैल होतं आणि आपल्याला लाडू वळायला प्रॉब्लेम येत नाही लाडू वळून झालेत काही आता थोडेसे राहिलेत ते मी तुम्हाला दाखवते आपण जे दीड वाटी रव्याचं प्रमाण घेतलं त्याच्यातसुद्धा अंदाजे बारा तेरा लाडू ला 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 वळून होतात समजा जर काही कारणाने तुम्हाला वाटलं आपला लाडू जरा घट्ट वाटतोय आहे माशाला थोडंसं आपलं ते शिंपड़ा, दूध असतं की नाही ते त्याच्यावर शिंपड शिंपडायचं हं दूध घालायचं नाही एक दोन चमचे शिंपडायचं आणि पुन्हा करून बघायचं आहे म्हणजे जर आपले कडक लाडू झालेले असतील तर ते छान मऊ होतात असे आपल्या रवा बेसनाचे लाडू तयार झालेत तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघते आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगा बरं का धन्यवाद